जर तुम्हाला परमोच्च शिखर गाठायचं असेल, प्रत्येक गोष्टीने तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. अशा प्रकारे जगण्याची कला आहे. तुम्ही याकडे लक्ष द्यायला हवं की या साधनेचा स्वतःला एका खरोखर अप्रतिम मनुष्यात घडवण्यासाठी कसा उपयोग करता येईल. तर हे 7 महिने अनेक प्रकारे असे रचले होते की जे परिचित आहे ते मोडून अपरिचित क्षेत्रात पाऊल ठेवायचं स्वखुशीनं. तर तुमच्यापैकी काही जण अगदी स्वखुशीनं, काही जण थोडा धक्का देऊन आणि काहींना भरपूर धक्का देऊन, पण तुम्ही सगळ्यांनी सुंदररित्या पूर्ण केलंय. तुम्ही सगळ्यांनी यात भाग घेतला हे अगदी मस्त आहे. पुष्कळ लोक मला म्हणतायत की साधनापादातली लोकं खरोखर अद्भुत आहेत, हे खूप छान आहे. कारण जेव्हा तुम्ही या मार्गावर असता तेव्हा हे फार महत्त्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीने आणि प्रत्येक व्यक्तीनं तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. जेव्हा तुम्ही जमिनीवर चालता तेव्हा धरतीनं तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. ह्या जीवाची वाढ होऊ दे, कारण तुम्हाला सगळ्याच गोष्टींची गरज पडणार आहे. जर तुम्हाला तुमचं परमोच्च शिखर गाठायचं असेल तर तुम्हाला जे जे मिळू शकेल त्या सर्वांची गरज पडणार आहे. प्रत्येक प्रकारचा आधार जिथं कुठं मिळू शकेल तो तुम्हाला लागणार आहे. फार महत्त्वाचं आहे की प्रत्येकाकडून तुम्हाला आशीर्वाद मिळाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीनं तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. जर तुम्ही झाडाखाली जाऊन बसलात तर झाडानं तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. अशा प्रकारे जगण्याचा एक मार्ग आहे आणि हीच साधना आहे. साधना याचबद्दल आहे की इतकं सुसंगत होणं, मग तो एक प्राणी असो, एक पक्षी किंवा वृक्ष किंवा एक गवताचं पात, ते सगळेच अगदी तुमच्या जवळचे वाटतात, त्यांच्या बाजूनं, तुमच्या नाही. आणि ते तुमच्यासाठी जे काही सर्वोत्तम शक्य आहे ते करतात. पण काही लोक म्हणतील हे सगळं निरर्थक आहे, असं काही विज्ञान नाही आहे. त्यांना वाटतं विज्ञान फक्त प्रयोगशाळेत घडतं. विज्ञान हे निरंतर घडत आहे सृष्टीमध्ये. तुम्ही फक्त थोड्या गोष्टी पाहिल्या आहेत एवढंच, कुणीच सगळं काही पाहिलं नाही आहे. तुम्ही फक्त काही गोष्टी पाहिल्या आणि तुम्ही त्याला विज्ञान म्हणता, पण ते घडतंय. जीवनाचा चमत्कार घडतोय प्रयोगशाळेत नाही, ह्या जगात, ह्या ब्रह्मांडात. तर एक पोषक वातावरण निर्मिती करणं हे नेहमीच या संस्कृतीचं मुख्य लक्ष होतं. की एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणजे लगेच त्या व्यक्तीला मदत केली जायची ह्या संस्कृतीत. इन दिस कल्चर जसं तुम्ही पाहिले असतील काही शिल्पकृती ध्यानलिंग मंदिरात, तामिळनाडूच्या काही संत आणि सिद्ध पुरुषांच्या शिल्पकृती पाहिल्या आहेत तुम्ही, त्यापैकी एक शिल्प हे दर्शवते जर एखाद्या व्यक्तीत आध्यात्मिकतेची थोडी जरी खूण असली तर जरी तो तुमच्या जीवाला धोकादायक असला तरी तुम्ही स्वतःचा बचाव करत नाही. त्या स्तरापर्यंत जरी लोकांकडे स्वतःसाठी त्यांच्या मुलांना खायला काही नसलं तरी जर त्यांनी एखादी आध्यात्मिक मार्गावरची व्यक्ती पाहिली तर ते सर्वप्रथम त्याला द्यायचे, कारण त्यांना वाटायचं की ती व्यक्ती जीवनाचा आमच्यापेक्षा अधिक चांगला उपयोग करते. तशा प्रकारचं वातावरण आपल्या संस्कृतीमध्ये आपण निर्माण करण्याची गरज आहे. आज असं नाही आहे की आपल्याला अन्नासाठी इतर लोकांवर अवलंबून राहावं लागतंय. ह्या गोष्टींसाठी आज आपल्याकडे इतर मार्ग आहेत. एकदा मी इकॉनॉमिक फोरममध्ये होतो. प्रत्येक जण एकामागून एक मीटिंगमध्ये व्यस्त होते, ही मीटिंग, ती मीटिंग, ते 5 दिवस वेडावून टाकणारे होते. पण सगळीकडे इथं तिथं कॉफी कॉर्नर्स, काही नाश्ता, फराळचे स्टॉल्स तिथं ठेवले गेले होते. लोक तिथं जाऊन हवं ते घेऊन खाऊ शकत होते, कारण दुपारचं किंवा रात्रीच्या जेवणासाठी अजिबात वेळ नव्हता. संपूर्ण दिवसभर आम्ही कामात होतो. मला दिसलं, मी काही कुणाच्या वंशावर टिप्पणी करत नाहीये, पण मी फक्त बघत होतो. बहुतेक लोक फक्त असे यायचे, सगळे सूटबूट घातलेले ते असे येतात, त्यांना जे हवंय ते उचलतात, जर त्यांना आवडलं नाही तर ते तिथंच सोडून कचरा पेटी टाकून निघून जातात. भारतीय लोक किंचित मागे उभे आणि हळूहळू जात. जपानी लोक बरं का, उच्च पदावरचे अधिकारी म्हणजे काही असे लोक नाही ज्यांना कसं वापरायचं ते माहीत नाही. ते येतात, काउंटर अंदाजे 5 फूट अंतरावर आहे. जेव्हा ते तिथं येतात ते असं घेतात खाली वाकून. मी नुसतं पाहत होतो पुन्हा पुन्हा.
मला वाटलं हे अगदी विलक्षण आहे. बरं का, कुणी त्यांना काही वाढत नाही आहे, ते नुसतं तिथं ठेवलेले आहेत, पण केवळ ते अन्न उचलण्यासाठी एक प्रकारची कृतज्ञता आणि भक्तिभाव आहे त्या अन्नाप्रती. ते खाली झुकून चालतात शेवटची काही पावलं. एका पूर्णपणे कॉर्पोरेट वातावरणात मी म्हणतोय, जिथं प्रत्येकजण सूटबुटात आहे, ठीक आहे, ते अगदी त्यांच्यातला प्रत्येकजण, मी म्हणतोय ते काही जाणून बुजून करत नाही आहेत, सहज त्यांच्यातून हे घडतं. मी पुन्हा पुन्हा तिथे बसून पाहत होतो. जेव्हा एखादा जपानी तिथं काही घेण्यासाठी येत असे, ते असे खाली झुकून ते घेत असे, मला वाटलं आपल्याला सुद्धा याचीच गरज आहे की आपल्यात कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. आपण श्वास घेणाऱ्या हवेप्रती, पिणाऱ्या पाण्याप्रती, खाणाऱ्या अन्नाप्रती आणि या धर्तीवरील प्रत्येक मनुष्य व प्रत्येक इतर जीवांप्रती, ते कुठल्या तरी प्रकारे आपल्या जीवनाला सहाय्य करतायत. प्रत्येक क्षणी तुम्ही अस्तित्वात असूच शकला नसता. तुम्ही अस्तित्वात आहात ते काही तुमच्या फालतू बुद्धीमुळे नाही. हो, तुम्ही अस्तित्वात आहात कारण इथलं सगळं काही तुमच्यासाठी कार्यरत आहे निरंतरपणे. म्हणून साधनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे की तुम्ही अगदी शून्यासारखे बनता. जर तुम्ही शून्य होऊ शकत नसाल तर कमीत कमी ह्या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा लहान बना. हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व लहान बनतं, तुमची उपस्थिती प्रचंड मोठी होते. आणि आपल्याला याचीच गरज आहे ह्या जगात. आपल्याला अशा मनुष्यांची गरज आहे ज्यांची उपस्थिती खूप मोठी आहे. असे लोक नको ज्यांचं व्यक्तिमत्व अगदी मोठं आहे की कुणीच त्यांना सहन करू शकत नाही. जुलूमशहा, पुष्कळ जुलमी लोक. जेव्हा मी जुलूमशहा म्हणतो तेव्हा लगेच तुम्हाला बेनिटो मुसोलिनी किंवा अडॉल्फ हिटलर आठवतील. नाही नाही, जुलमी लोक सर्वत्र आहेत. ते पालकांच्या रूपात आहेत, शिक्षकांच्या रूपात आहेत, ते सगळीकडे आहेत. सुदैवानं ते मी आधी सांगितलेल्या दोघांइतके सक्षम नाही आहेत. केवळ त्यांच्या क्षमतेच्या अभावाचं आपल्याला कौतुक आहे, पण ते जुलमी आहेत. तर वाढ होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाढ म्हणजे असं समजू नका, वाढ म्हणजे हवेसारखं एकदम हलकं होणं. म्हणजे तुमची उपस्थिती मजबूत आहे पण तुमचं व्यक्तिमत्व हे अगदी काहीच नसल्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही कशातही सामावू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. लवचिकता, कमीत कमी तुमचं शरीर आपण थोडंफार लवचिक बनवलेलं आहे गेल्या काही महिन्यांमध्ये. त्यांनी तुम्हाला थोडंफार पिळून मळून काढलं आहे ना. काही हाडं मला वाटतं आपल्याला अजूनही मोडायची आहेत. हे फक्त शारीरिक लवचिकतेबद्दल नाही, पण एक जीवन म्हणून तुम्ही लवचिक असण्याबद्दल आहे. जर तुम्हाला या जगात काही करायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्वतःला झोकून देऊन तिचं परिवर्तन करता आलं पाहिजे. जर तुम्ही त्यात बसू शकला नाही तर तुम्ही परिवर्तन घडवू शकणार नाही. तर हे असं आहे. तर आता 7 महिने पूर्ण झालेत आणि घरी परतण्याची वेळ आली आहे, किंवा जे काही आहे का तुम्हाला घर अजूनही? नाही नाही, मी भरपूर आयुष्य पाहिलंय. 7 महिन्यात पुष्कळ काही बदलू शकतं, पुष्कळ गोष्टी बदलू शकतात, कुणास ठाऊक. जिथं कुठं तुम्ही जाल, मात्र साधना ही निरंतर चालू राहिलीच पाहिजे, ठीक आहे. साधना म्हणजे काही फक्त कधीतरी आठवण्याजोगी गोष्ट नाही. अरे आम्ही साधनापात केलं होतं, खूप छान होतं. नाही, साधना ही निरंतरपणे चालू राहिलीच पाहिजे. तुम्ही पाहिलं पाहिजे की कशा प्रकारे ह्या साधनांचा स्वतःला एका खरोखर अप्रतिम मनुष्यात घडवण्यासाठी उपयोग करता येईल. मला ते घडताना पाहायचंय. I want to see that happening.